नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर। आदिवासी गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन। आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यापासून आजपर्यंत वंचित राहावे लागले आहे, यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। स्वातंत्र्यानंतरही मुरबाड तालुक्यातील वाघदगड, साखरे सराईवाडी, माळशेजा घाट पायथ्याशी असलेल्या आंबेमाळी वाघदगड, कदपाडा, खापरी, डोईचा पूल या ग्रामस्थांना रस्ता पाण्यापासून शासनाने आजपर्यंत वंचित ठेवले आहे। रस्त्याची सोय नसल्यामुळे आजारी लोक, गरोदर महिला यांना प्रसंगी आपला जीवही गमवावा लागला आहे। आंबेमाळी वाघदगड येथील ग्रामस्थ तर 3 किलोमीटरवर चालून जावे लागल्यामुळे येथील मुलेही शिक्षणापासून वंचित राहिली आहेत। प्रेरणा फाउंडेशन मार्फत दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांच्या प्रयत्नांमुळे आंबेमाळी गावाला लाईटची सोय झाली असून थोड्याच दिवसात रस्ता व पाण्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर कल्याणनगर महामार्ग रोखणार, याबाबत माननीय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर, सचिव वैभव कुलकर्णी, पत्रकार राजेश भांगे, क्रांती सेना अध्यक्ष दिनेश जाधव, योगिता शिर्के, बाळू दळवी, अशोक सराई इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांना प्रेरणा फाउंडेशन व आदिवासी क्रांती संघटनेने असे आवाहन केले आहे की 8 दिवसात शासनाने जर काही पाऊल उचलले नाही, काही निर्णय नाही तर आंदोलन करणार असून याला जबाबदार शासन असेल, असे निवेदन देण्यात आले। प्रतिलिपी निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांना सुद्धा देण्यात आले असून त्यांनी या वाड्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे। प्रेरणा फाउंडेशन आदिवासी क्रांती संघटनेने पुकारलेली ही चळवळ शासनाला कितपत जागृत करते याचे उत्तर पुढील 8 दिवसात बघता येईल। प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार 24 तास समाचार, मुरबाड, ठाणे।